समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एराळा न्यूज। नमस्कार, मी सुधा एराळा न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुसे सावळी तालुका खटाव येथे एका घरावर 5 दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीने मारहाण करून घरातील 1,30,000 रुपये रोख आणि सुमारे 13 तोळे सोन्याच्या ऐवज पळवल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे। जयश्री माने आणि संजय कदम असे दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये जखमी झाले आहेत। या घटनेने पुसे सावळी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून पुसे सावळी पोलिसांमध्ये अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पुसे सावळी जुन्या एसटी स्टँड नजीक भाग्यलक्ष्मी स्टील सेंटर हे हनुमंतराव माने यांचे भांड्याचे दुकान असून ते आपली पत्नी जयश्री माने आणि मावस जावई संजय कदम यांच्या समवेत चालवतात आणि दुकानापासून नजीकच पाठीमागे बंगल्यामध्ये राहतात। मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून झोपले असता बुधवारी मध्यरात्री 1:30 सुमारास 5 दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करून जयश्री माने यांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून तसेच संजय कदम यास लाकडी दांडक्याने उजवा हात आणि पायावर मारहाण करून अंगावरील सोन्याच्या वस्तू काढून द्या म्हणून दम देऊन दरोडेखोरांनी कपाटातील 1,30,000 रुपये रोख, सोन्याची अंगठी, चैन, मंगळसूत्र, कानातील रिंगा, कर्णफुले, बांगड्या, बोरमाळ असा सुमारे 5,20,000 रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला। दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीमध्ये जयश्री माने आणि संजय कदम हे दोघे जखमी झाले असून जयश्री माने यांना उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड या ठिकाणी दाखल केले आहे। या घटनेने पुसे सावळी परिसरात एकच दहशत निर्माण झाली असून दरोडेखोरांचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले। घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अजित बोराटे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गर्जे आणि आदींनी भेट देऊन पाहणी करून तपासासंदर्भात सूचना केल्या। घटनेचा तपास सहपोलीस निरीक्षक प्रशांत बधे करत आहेत। एरा न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नितीन कुलकर्णी, पुसे सावळी। समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एराळा न्यूज।